श्री स्वामी समर्थ नमस्कार। शुक्राचार्य हे उत्तम विद्वान तसेच उत्तम दौरणीकार होते। शुक्रनीतीमध्ये शुक्राचार्याने अशा 9 गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कोणत्याही परिस्थितीत लपवून ठेवल्या पाहिजेत। मनुष्याशी संबंधित या गोष्टींची माहिती जर कोणाला मिळाली तर ती त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकते। अशा त्या 9 गोष्टी काय आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया। 1. मान। अनेकांना आपला मान सन्मान दाखवण्याची सवय असते आणि ही सवय कोणत्याही माणसासाठी चांगली नसते। आदर दाखवण्याचे नाटक केल्याने लोकांच्या नजरेत तुमच्याबद्दल द्वेष निर्माण होऊ शकतो, तसंच या सवयीमुळे तुमच्याजवळचे सुद्धा तुमच्यापासून लांब जाऊ शकतात। 2. व्यक्तीचे वय। माणसाने आपले वय सर्वांसमोर उघड करू नये, असे नेहमीच म्हटले जाते की वय जितके जास्त गुप्त ठेवले जाते तितके चांगले मानले जाते। तुमचे वय कळल्याने तुमचे विरोधक ही गोष्ट वेळ आल्यावर तुमच्या विरुद्ध वापरू शकतात आणि तुम्हाला सतत वयावरून हिणवू शकतात। 3. मंत्र। देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक लोक रोज त्याची पूजा करतात, अशा वेळी तुम्ही जपत असलेले मंत्र कोणाला सांगू नयेत। असे म्हणतात, जो मनुष्य आपले पूजन आणि मंत्र गुप्त ठेवतो त्यालाच त्याच्या पुण्यकर्माचे फळ मिळते। अपमान। जर एखाद्या व्यक्तीचा कधीही कोणी अपमान केला असेल तर त्याने ही गोष्ट सर्वांसमोर गुप्त ठेवावी, हे इतरांना सांगणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते। जेव्हा इतरांना कळेल तेव्हा ते देखील तुमचा आदर करणे सोडून देतील आणि तुम्ही हसण्यास पात्र व्हाल। औषध म्हणजे डॉक्टर किंवा चिकित्सक अशी व्यक्ती असते ज्याला आपल्याबद्दलच्या अनेक खाजगी गोष्टी देखील माहीत असतात। अशा परिस्थितीत तुमचे शत्रू किंवा तुमचा मत्सर करणारे लोक डॉक्टरांच्या मदतीने तुमच्यासाठी त्रास किंवा समाजात पेच निर्माण करू शकतात, त्यामुळे तुमची औषधे आणि डॉक्टरांची माहिती सर्वांपासून गुप्त ठेवली पाहिजे। ग्रहदोष। अनेकांना ग्रहदोषाचा त्रास होतो ज्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्या आणि त्रासांना सामोरे जावे लागते। अशा स्थितीत तुमच्या ग्रहदोषाविषयी कोणाला सांगितल्याने तुमच्यासाठी नवीन त्रास होऊ शकतो। तसेच ग्रहशांतीसाठी केल्या जाणाऱ्या उपायांचे वर्णन कोणाला सांगितले तर त्याचा योग्य परिणाम तुम्हाला मिळणार नाही। कामक्रिया। कामक्रिया ही पतीपत्नीमधील सर्वात गुप्त गोष्टीपैकी एक आहे आणि ती जितकी गुप्त ठेवली जाईल तितके चांगले। पतीपत्नींच्या वैयक्तिक गोष्टी तिसऱ्या व्यक्तीने जाणून घेतल्याने त्रास होऊ शकतो आणि कधीकधी त्याला लाजीरवाने देखील व्हावे लागू शकते। दान हे असे पुण्यकार्य आहे जे गुप्त ठेवल्यासच त्याचे फळ मिळते। इतरांना त्रास देण्यासाठी लोकांमध्ये आपला मोठेपणा दाखवण्यासाठी दानधर्म केल्याचा आवडणारा माणूस त्याने केलेली सर्व पुण्यकर्मे नष्ट होतात। 9. पैसा। पैशाने जीवनात अनेक सुखे मिळू शकतात, पण कधीकधी हे पैसे तुमच्यासाठी अडचणीचे कारणही बनू शकतात। तुमच्या पैशाबद्दल जितके कमी लोकांना माहीत असेल तितके चांगले मानले जाईल, अन्यथा बरेच लोक तुमच्या पैशाच्या लोभापायी तुम्हाला जाणून बुजून ओळखून नंतरच तुमचे नुकसान करू शकतात। अशा तऱ्हेने या 9 गोष्टी तुम्ही सर्वांपासून गुप्त ठेवल्यास तुमचे जीवन सुखकर होईल। धन्यवाद श्री स्वामी।